खंडुनाम जमोरे गाँव कानापुर तालुका पंडरपुर। बर आपलं काय नाव सर? देवीदास सदाशिव चव्हाण। बर गाँव कानापुर तालुका पंडरपुर। बर आणि मागच्या वेळेला तुमच्याकडे आलतो मी, आवाज येतो का? येतो येतो व्यवस्थित। तर त्यावेळेला मी सहज भेट दिली, मला सहज जाता जाता कारखाना दिसल्यामुळं दुकानातलं तुमचं रहस्य ऑइल बघितलं, लाकडी घाणात तेल, त्यामुळं मी आलतो। आणि यानंतर आता आमच्या गावचे आमचे मामाच खंडकाला त्यांना घेऊन आलो, कारण त्यांना सहज बसल्या बसल्या आयुर्वेदिक आपण जी पूर्वीची जे घाण्याचे तेल खात होतो ते तेल हे आहे, ते म्हणले कुठं आहेत, चला म्हणले माडा स्टेशन रोडला आहे तुम्हाला दाखवतो, त्यासाठी त्यांना आणलेलं आहे। त्यांच्या त्याच्याबद्दल चांगलं समाधान वाटलं। बर बर, तुमचा जुना या तेलाबद्दल किंवा जुन्या वस्तूंबद्दल ज्या केमिकल विरुद्ध असायच्या तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जुने चांगलंच होते। कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही वापरत होता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। गरडी तेल आम्ही पूर्वी वापरत होतो, शंगण तेल पूर्वी वापरत होतो, गाणा काढून आणायचो कर्कमवरण पूर्वी। बर दिपोळीला करडी तेलाचं गाणं आणायचो, शंगण तेलाचं गाणं आणायचो, त्या टायमाला चांगलं वाटायचं, शरीराला चांगलं पौष्टिक होतं ना। आताचं केमिकलचं काय कामाचं नाही, त्यामुळे आता तरी यांच्या ह्या वयात तब्येत अशी आता आमची तब्येत चांगली आहे। आताच्या पिढीला त्यांना माहित नाही ना बरोबर काय खावं हे माहित नाही। आपल्या प्रेक्षकासाठी तुमचं वय सांगाल का? होय, माझं वय आता 73 वर्ष आहे। आणि तुम्हाला शेवटचा आजार कधी झाला होता? मला अजून आजार नाही, फक्त माझ्या गालाला तेवढे दुख आहे फक्त, बाकी कधी मी आजारी पडलो नाही, कधी आजार झाला नाही। सर्दी खोकला? सर्दी खोकला कधीच नाही, मी आजारीच नाही। बरोबर, मी कधी आजारापर्यंत दवाखान्यात म्हणून ऍडमिट कवाच झालो नाही। बरोबर, आतापर्यंत 73 वर्षापर्यंत। बरोबर, म्हणजे एक दोन वेळा बेंड झाले तेवढं बेंडाचं औषध तेवढं केलं, बाकी कधी मला मी आजारीच पडलो नाही। बरोबर, म्हणजे आजाराच्या मागचं एकमेव कारण की आपल्या खाणे देणारे चांगलं खाणं म्हणजे बिना केमिकलचं देशी खावं, गायचं देशी तूप खावं, दुसऱ्याचं खाण्यापेक्षा घरी माग असलं तर ते चांगलं खावं। आपण काय करतो, कपडे सुंदर घेतो, शरीराला चांगलं खावं, खात्री पाव बसले काय कामाचं। बरोबर आहे, चांगलं खावं। म्हणजे आता जे फास्ट फूड चाललंय बाजारामध्ये, ते फास्ट फूड टाळून कडधान्य, देशी गायचं तूप, गायीच्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे असं तुमचं मत आहे? तेलाबद्दल तुमचं काय मत आहे? अजून घाण्याच्या तेलाबद्दल, करडी सोडून दुसऱ्या कुठल्या तेलाबद्दल? करडी तेल प्युअर असले चांगलंच ते तेल आहे। करडी सोडून अजून कुठल्या कुठल्या तेलाबद्दल माहिती सांगू शकता? शेंगदाणे तेल, जवस तेल, तीळ तेल। हा, तीळ तेल जर खाल्लं तर तिळाच्यामुळे जर तुम्हाला वाती असले तर तिळाचं तेल खाल्लं तर त्या वातीला जर सोडलं तर तिला तेलामध्ये वाचवून निघून जाते। बरोबर आहे, ती केस कळती राहते। हा हा हा, तुम्ही आता केमिकल मध्ये दुसरीकडे जाणताय, औषध शॅम्पू काय काय कामाचं। बरोबर आहे, देशी गायीच्या गोमूत्रा वगैरे गोमूत्राविषयी काय सांगतात? गोमूत्र देशी गायचं जर गोमूत्र असेल तर तुम्ही जर ते डोळ्यात सोडलं तर तुमच्या डोळ्याची संपूर्ण घाण निघून तुम्हाला दिव्यदृष्टी येते। बरोबर आहे। आणि शेणाबद्दल? शेण पण चांगलं आहे। मला एक प्रश्न पासून जर तुम्ही तर रोज जर तुम्ही जर टोबन दात घासल्या शहराचे जर तुम्ही जर राख करून जर त्या राखकडे जर दात घासलं तर तुमचं स्वच्छ राहतं दात निघणार। मला एक प्रश्न दरवेळ असं पहिल्यापासून एक खुणा होतो की पूर्वी शेणानं का सारवत होते, त्याचं काय महत्व होतं? शेणाचं गायचं महत्व एक तर महत्व आहे ते अजून कोणाला माहिती। बर, नवीन पिढीला काय माहिती नाही, शेण म्हणजे काय माहितच नाही, काहीच त्यांना माहित नाही, जर्सी गाय आली त्याच्यामुळे ते काय गेल्या पाठीमागे। बरोबर, जर्सीच्या दुधानं काय व्हायला लागलं माहितीये का, शुगर वाढली, रक्तदाब वाढला, ती चांगलं नाहीच ना, ती काय बी खाती आहे। बरोबर आहे, तर देशी गायचं प्युअर दूध चांगलं। आणि असं सुद्धा म्हटलं जातं की देशी गायचं दूध आणि तूप ह्याच्यामध्ये येणारे प्रोटीन आपण जी गायीला खाऊ घालतो ह्याच्यामधून सुद्धा येतं। आपल्याकडे पूर्वी कसं फक्त म्हणजे आता सध्या फक्त गायीला गवत चारलं जातं किंवा चरायला नेलं जातं, पण पूर्वी गायीला जवस खाऊ घालायचे, सेंधव मिठाचा खडा चाटायचे, तर अशा आयुर्वेदिक गोष्टी सुद्धा गायीला आपण खाऊ घातले तर त्यांचं पाणी पाचत होती। हा, तर हे सुद्धा गोष्टीबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं की गुळ आणि काकवीबद्दल काय सांगाल? पूर्वी गुळ आणि काकवी, गुळाची काकवी जास्त खाल्ली जायची, तर का गुळाची काकवी खावी लोकांनी ह्याच्याबद्दल काय सांगाल? हे असायचं
केमिकल नव्हतं ना ते. हा आणि सगळं गुळ म्हणजे सगळं केमिकलचा गुळ नव्हता, म्हणजे ह्याचा काही गुळच नसायचा पहिला, शेतकऱ्याचा गुळ असायचा. बरोबर आहे, त्यामुळे चांगला येत होता. डायबिटीस होतच नव्हतं, होत नाहीच. आता माझी साखर अजूनपर्यंत कधी एक केल्याच्या पुढे गेली नाही, एक सेकंड किती झाली नाही. किती वेळ तपासली, मी तर गुळ खाणारा एक नंबर माणूस. बर बर बर. आणि मी असलाच गुळ येतो बरं खायला. बर बर. आज आपण इथं माड्याच्या रस्त्यावर मध्ये काय काय खरेदी केलं येऊन? आज घेतले मी सैंद मीठ घेतलं, त्याला माहित नाही सैंद मीठ म्हणजे काय, लोकांना माहित नाही. बरोबर. परत भीमशेन कापूर घेतला. हा. परत सैंद्र गुळ घेतला. बरोबर. खोबरे तेल घेतलं. हा हा. साबण घेतला कापराचा. बरोबर. मग ते वस्तू चांगली आहे त्या. बरं. त्या वस्तू पासून जे आरोग्याला जे धोकादायक आहे ते धोकादायक नाही त्या. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आणि ह्या वस्तू खरेदी करण्यासाठी मी कानापूरहून माड्याला, तुम्ही कानापूर पंढरपूरवरून माड्याला आलात, त्यासाठी आम्ही रहस्य वाहिनीकडनं तुमचे आपले आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करू की आम्ही एकाच मिशनवर काम करतो, फक्त आमचे मिशन विषमुक्त किचन, त्यामुळं किचनमध्ये येणारं सगळं जे केमिकल आहे ते टाळण्यासाठी नक्कीच एकदा रहस्य वाहिनीला आणि रहस्य वाहिनीच्या आउटलेटला भेट द्या. आपल्या आउटलेटचे ठिकाण इथं वर तुम्हाला दिसतच आहेत. काही लागल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल, त्या नंबरवर फोन करून माहिती घ्या. धन्यवाद.